आणि थेट जाऊयात बारामतीमध्ये। बारामती मतदार संघामध्ये सध्या युगेंद्र पवार हे उमेदवार असणार आहेत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून। त्यांची सभा होती आहे, ही थेट दृश्य आपण बघतोय आणि शरद पवार हे या ठिकाणी पोहोचलेले दिसतात। युगेंद्र पवार हे यंदाच्या वेळेचे बारामतीमधले विधानसभेसाठीचे उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधामध्ये त्यांचे काका अजित पवार यांचं आव्हान आहे आणि युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ होताना आपण बघतोय ही प्रचाराची सभा आहे आणि सुप्रिया सुळे शरद पवार राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या गर्दीमध्ये आणि त्यांच्या सोबतीनं आता ह्या सभेला सुरुवात होणार आहे। काल युगेंद्र पवार यांनी आपला अर्ज दाखल केलाय आणि यंदाच्या वेळेला ते पहिल्यांदाच आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये असतील। तर युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ होताना आपण पाहतोय आणि स्वतः शरद पवार हे या सभेसाठी उपस्थित आहेत। कन्हेरी गावामध्ये युगेंद्र पवार यांची ही सभा आयोजित करण्यात आली आहे। तर यंदाच्या वेळेला बारामती विधानसभा ही जी निवडणूक आहे ती अत्यंत इंटरेस्टिंग होणार आहे आणि औत्सुक्याची ठरणार आहे। राम कृष्ण हरी। पृथ्वीराज बाबा युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची ही पहिली सभा कन्हेरी गावामध्ये पार पडणार आहे आणि प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे। शरद पवार सुप्रिया सुळे हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या सभेसाठी मोठी गर्दी झालेली आपण बघतोय। अत्यंत दाटीवाटीने सुद्धा हे सगळे कार्यकर्ते आणि शरद पवार यांचे समर्थक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। चला तर युगेंद्र पवार हे यावेळेला मोठ्या मताधिक्याने जिंकतील असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलेला आहे। यंदाच्या वेळेला अत्यंत वेगळी लढत आपल्याला इथे बघायला मिळणार आहे। काका पुतळ्यांमध्ये असणारी ही लढत असणार आहे बारामती मधली। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत असणार आहे आणि अगदी घरातला उमेदवार एकमेकांच्या समोर उभा टाकणार आहे या लढतीमधून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।